आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. लातूरात 22 काळी पिवळी गाड्यांचा पोलीस स्टेशनला मुक्काम, तर दंड देणार नाही, कोर्टातून गाड्या सोडवून घेऊ, आक्रमक चालकांनी निर्णय घेतला आहे. लातूर शहरात काल वाहतूक शाखेकडून काळी पिवळी जीप प्रवासी 22 गाड्यांवर कारवाई करण्यात आली. शहरात वाहतुकीचा प्रश्न गंभीर निर्माण असल्याचं कारण दाखवत काळी पिवळी गाड्यांवर काल वाहतूक शाखेने कारवाई केली असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अवैध प्रवासी वाहतूक किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या 20 ते 22 गाड्या आज पकडण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये बऱ्याचशा वाहनं हे वाहतुकीस अडथळा निर्माण करून प्रवासी भरताना पकडण्यात आलेले आहेत. ज्यांच्या वाहनाचे वाहतूक परमिशन नाही आहे तर त्यांच्यावर 2000 रुपये कमीत कमी दंडाची कारवाई करण्यात येईल. ज्यांचे परवाने आहेत पण त्यांनी अवैध वाहतुकीस अडथळा निर्माण केलेला आहे त्यांच्यावर योग्य ते कायदेशीरदृष्ट्या कारवाई करण्यात येईल. मात्र रिकाम्या गाड्या धरून आणल्याचा आरोप काळी पिवळी चालक मालकांनी केलाय. आम्ही टॅक्सी धारक असून आज रोजी यांनी बेकायदेशीर आमच्या गाड्या धरून आणलेल्या आहेत. तरी मंथली यांनी हप्ता 1000 रुपये घेतात व बेकायदेशीर वाहनं चालू देतात व आज रोजी आमचे पैसे भरण्याची कसली ऐपत नाही. आणि त्यामुळे आम्ही आज रोजी गाड्या इथंच लावून जात आहे. आणि त्यांनी त्यांना सांगितलं की गाड्या लावून चालू, तर त्यांनी कसल्याही पद्धतीचं आम्हाला उत्तर दिलं, हरेरवीची भाषा वापरलेली आहे आणि उद्या या कोर्टामध्ये बघू असं पाहू म्हणलेले आहे. त्यामुळे गाड्या आमच्या यांच्या स्वाधीन करून आम्ही चाललो आहे. कारवाईचा आदेश वरिष्ठांनी केला म्हणून गॅरेज, प्रवासी स्थळ आदी ठिकाणी रिकाम्या असलेल्या गाड्या वाहतूक पोलिसांनी आणल्याचा आरोप त्यांनी केलाय. पोलिसांनी 2000 रुपये दंड प्रत्येकी भरण्याचं सांगितलं, मात्र दिवसाला एवढी मिळकत नसल्याने दंड भरू शकत नसल्याचं काळी पिवळी चालक मालकांनी सांगितलंय. त्यामुळे आता कोर्टातून गाड्या सोडून घेण्याचा निर्णय काळी पिवळी चालकांनी घेतला, तर दर महिना प्रत्येकी 1000 रुपये काळी पिवळी चालणाऱ्या गाड्यांकडून घेतले जातात, मग कारवाई म्हणून परमिट असलेल्या गाड्या का पकडल्या असा आरोप काळी पिवळी चालक मालकांनी केला आहे. बावीस ते 23 गाड्या आहेत आणि दंड त्यांनी बेकायदेशीर 2000 रुपये भरा, अन्यथा गाडी सोडणार नाही. रिकाम्या गाड्या आमच्या गॅरेजवरून सुद्धा आणलेल्या आहेत. तुमची भूमिका आता काय? आम्ही गाड्या येथेच लावून जाणार आहोत आणि उद्या कोर्टामध्ये न्याय हक्कासाठी जाणार आहोत. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.